सर्वसामान्य जनसामान्य जनतेचे प्रखर प्रश्न मांडणारे चॅनल महाराष्ट्र टीव्ही लाईव्ह बातमी महत्त्वाची। बेल आयकॉन दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब। मी पत्रकार भोजनराव सोनकांबळे, मी आता सध्या कंधार तालुक्यातील बोरी या गावी आहे आणि या ठिकाणी आम्ही जमलो त्याचं विशेष आहे। विशेष कारण असं आहे, जे स्वस्त धान्य दुकान आहे, जे प्रत्येक गोरगरिबाची रोजीरोटी आहे आणि त्या रोजीरोटीवर त्यांच्यावर कसा अन्याय होते, गाववाले इथं थांबले आहे, त्यांनी तक्रार दिली आहे आणि त्यांच्याकडून काय मत आहे, त्यांना काय त्रास आहे काय आहेत यासाठी या ठिकाणी आज तहसील कार्यालयाचे लोक आलेत पंचनामा करायला। खरी परिस्थिती काय पाहायला आलेत गाववाले या ठिकाणी आपण पाहू शकता, इथे जमलेले आहेत, त्यांच्याकडून आपण विचारणार आहोत नेमकं काय। या काय नाव तुमचं? रामदास भाऊराव जायबे, ग्रामपंचायत सदस्य बोरी खुर्द। बरं, काय काय अडचण आहे? काय म्हणजे स्वतःने दुकानदाराकडून आपल्याला म्हणजे गोरगरिबाची जे माल आहे त्याचं धान्य ते माल त्यांना 2 किलो काटल्या जाते। बरं, 2 किलो काटून घ्यायचं तर नियमात नाही, तरी पण 1-2 रुपये 3 रुपये किलोनं माल विकल्या जाते। बरं, ते माल 3-4 रुपये घेतले जातात, 2 किलो कटी आणि परत पैसे, त्याची पावती मिळत नाही। बरं, आणि माल आणला तरी वेळेच्या वेळी अर्धा मागे ठेवायचा, मग तुमच्या RC नंबर आपला तुमचा माल पडलाच नाही म्हणून सांगायचं। आता सध्या ते ह्याच्यावर निघाले, अंगठ्यावर निघाले, तरीही तुम्हाला तुमचा माल तुम्हाला असून सुद्धा मिळत, अंगठा घेऊनही माल मिळत नाही दिला तुम्हाला म्हणतात, अंगठा घेऊनही देत नाहीत। बरं, कोणते सोडताना दुकानदार, कोणाचं नाव नाही? गंगाधर सटवाजी घुगे। बरं, राघोजी घुगे। बरं, चालवते ते आता ते कधी मधी ते स्वतः येतात, मग ते त्याच्यासोबत पर्याय व्यवस्था आहे, पण आता आम्हाला पर्याय व्यवस्था करून घ्यायची आहे तोडून। बरं, आता सध्या कोण्या गावात मिळतं तुम्हाला धान्य? हे समंगवाडीचे दुकानदार आहेत। बरं, ते धान्य सार्वजनिक ठिकाणी ठेवतात काय, नेहमी चालू राहते काय ते? ते आता सार्वजनिक ठिकाणी नसते, वैयक्तिक ते दुकानदाराचे त्यांच्याकडे काय त्याची लेखी बिखी परवानगी बिरवानगी त्याने घेतलेली असते, ते काय मला नेमकं माहीत नाही। बरं, तक्रारदार कोण आहे? तक्रारदार आता मी तर गंगाधर सटवाजी मुंडे, गंगाधर सटवाजी मुंडे यांनी तक्रार दिली आहे, यांचं काय मत आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। काय सांगणार आहे तुम्ही तक्रार दिला? कोपन दुकानदार हे प्रत्येकाकडून 2-3 किलो माल कमी घ्यायला द्यायला लागलेत। बरं, त्याच्यानंतर एकाच नावाच्या 2-2 RC आहेत, त्यामध्ये नाव एकच आहे, RC नंबर 2-2 आहे, ते RC नंबरचा माल डबल उचलला चाललाय, ते पण थांबला पाहिजे। आणि प्रत्येक लोकांना पावती जी मिळणारी आहे ती भेटत नाहीये, देत नाहीये। 30 रुपयाचा माल निघाला तर 40 रुपये घेतात, 40 निघाला तर त्याच्या मनावर राहते, 10-20 अधिक वाढून घ्यायला लागले, तर ते व्हायला नाही पाहिजे, व्हायला नाही पाहिजे। त्याच्यामुळे आम्ही पर्याय व्यवस्था दुसऱ्या दुकानाची मागतोय, त्यासाठी ते मंडळ अधिकारी वगैरे आलेले आहेत। दुसरी मागताय आम्ही। बरं, तुम्हाला धान्य बरोबर मिळतं का? नाही साहेब, आता माझ्या कुटुंबामध्ये 5 व्यक्ती आहेत, 5 व्यक्तीचा शासनाच्या नियमाप्रमाणे 25 किलो माल यायला पाहिजे, तर ते 23 किलो माल देतात, 2 किलो कमी, 2 किलो कमी देतात, प्रत्येक आरशीला 2 किलो कमी देतात। आणि का देतात विचारल्यावर, कारण काय? विचारल्याच्या नंतर वरूनच माल इतका येतो म्हणतात, दुकानाला कमी येते माल, आणि त्या बदल्यात 2 रुपये शासनाचा नेम 2 रुपये किलो तांदूळ आणि 3 रुपये किलो गहू आहे असा आहे। बरं, हे आमच्याकडून 2 रुपये अजून एक्स्ट्रा घेतात, 60 रुपये पावती निघाली, आम्हाला पावती देत नाहीत, काय नाही, आमच्याकडून डायरेक्ट 80 रुपये घेतात। बरं, तर कोण गडी चालल्यात? भ्रष्टाचार हो, कुठल्याही गोष्टी चालल्यात, त्याला दबावात घालण्याचं किंवा दबावात न जाता आम्ही या गावचं चांगलं करण्याचं ह्या दिशेने आम्ही आहोत। तरी पण इथे आम्ही कोपन दुकानदाराची तक्रार करून बऱ्याच वेळा तहसीलला तक्रार केली, पण आमचं कोणीही तिथं म्हणणं ऐकायला तयार नाही। काल आम्ही ज्या वेळेला गेलो की जर आम्ही 26 जानेवारीच्या दिवशी आम्ही उपोषणाला बसतो, त्या भीतीने हे नाटक करून इथे आम्हाला हे केलं की येतो आम्ही, पण ते केलं तर आम्हाला 10 टाइम दिला, 10 टाइम दिल्यानंतर आम्ही हो म्हणलं, 10 आम्ही थांबलो, पण हे आले 12 वाजता। बरं, 12 वाजता आल्यानंतर ठीक आहे, आम्ही त्याही ह्याला सहकार्य केलं आणि कर्मचाऱ्यांना सहकार्य देऊन चालू केलं काम। हे जे आहे कोपन दुकानदार आहेत, आम्हाला कोपन दुकानदाराचं मान्य ऐकायचं, कारण कोपन दुकानदार सध्या जे त्यांच्या सरपंचाच्या घरी माल ठेवतात ते आम्हाला नको होता,
अच्छा आम्हाला नको होता, शासकीय जागेत माल टाकावा, शासकीय जागेत भाडं जा कारण शासकीय आहेत आपण, शासकीय जागेत टाकून माल वाटप करावा, मग माल किती कमी आला ते त्याला सगळं गाव जबाबदार आहे, त्याला सहकार्य करतील. पण सहकार्य न करता एखाद्या गाडीत टाकून माल तांदूळ कंधारला विकल्या जातात ते कुठून जातात? बरं, तुम्हाला रजिस्टर वगैरे गेल्यावर दाखवतात? रजिस्टर नाही, तक्रार बुक नाही, गाव त्या कोपन दुकानाचा दुकानदारा नाव नाही, वेळ नाही, काहीच नाही, बाहेर बोर्ड लावला काहीच नाही, बोर्ड नाही काही, आपण बघू शकता बोर्ड नाही, वेळ लिहिलेली नाही, काहीच नाही. आणि आम्ही जेव्हा येतो तेव्हा ज्यावेळेस सांगता द्यायला जातो त्यावेळेस तिथलं दुकान बंद असते. तुम्ही मागणी केल्यावर त्यांना द्यावंच लागते तक्रार बुक. तुम्ही नोंद खूप वेळा तक्रार केली सर आमच्याकडे, डॉक्युमेंटरी आहे, नोंद करायला पाहिजे. तक्रार बुकच दिलं नाही त्यांनी आम्हाला, पावती दिली नाही, तक्रार बुकला तक्रार बुक दिलं पाहिजे ना, अभिप्राय बुक पाहिजे. कुठलं दुकान असो सरकारी का ह्याच्यामध्ये ऑफिसमध्ये आपला अभिप्राय बुक असतं आणि त्या अभिप्रायामध्ये कुठले चांगली लिहिता येतं वंगळी लिहिता येते, जे काही भ्रष्टाचार आहे तेही लिहिता येतो. आणि एखादा दुकानदार खरंच खूप चांगला असेल तर त्याच्याबद्दल आपल्याला अभिप्राय चांगला लिहिता येतो, पण ते अभिप्राय बुक ह्या दुकानामध्ये नाही. आणि हे कुठल्या तर दबावाला जाऊन की आम्हाला फक्त आमची जे आम्ही चांगल्या दिशेने चालवत भ्रष्टाचार मुक्त करण्याच्या दिशेने चालवत हे आमच्यावर लेडीज आणून आमच्यावर दबाव आणल्या जात आहे. तर आपण पाहता दोन्ही बाजू आपण ऐकून घेतले आहेत, त्यांचं मत आहे की त्या ठिकाणी तक्रार बुक जी पाहिजे ते नाही, बाहेर बोर्डर असायला पाहिजे ते सुद्धा नाही, आणि विशेष म्हणजे त्यांनी एक खाजगी घरी ठेवलं आहे असं त्यांचं मत आहे. शासनाकडून भाडं येतं, त्यांनी सार्वजनिक ठिकाणी ते टाकावं आणि आम्हाला जे धान्य कमी मिळतं ते मिळावं यासाठी.